जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 3 इथं पालिका आयुक्त पी शिवशंकर तसंच उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीनं जोडवाईपेठ आणि भवानीपेठ इथं पालिका आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेविका अंबिका पाटील, विजयालक्ष्मी गड्डम, इंदिरा कुडक्याल, लक्ष्मीकांत गड्डम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. प्रत्येक नागरिकानं एक तरी झाड लावावं असं आवाहन पालिका आयुक्त शिवशंकर यांनी केलं. झाड लावायच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी झाड लावायचे. सर्व शहरवासियांना विनंती आहे, शहरामध्ये आणखी हरित पट्टा वाढवण्यासाठी आपल्या भागामध्ये पण कुठे कुठे ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आपण झाड लावून तो जगवायचा प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे असं माझ्या अनुभव. या उपक्रमाबाबत अधिक माहिती ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली. पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी सोलापूर शहरात असू दे किंवा अनेक ठिकाणी असू दे, झाडं कमी आहेत, ऑक्सिजन कमी मिळत आहे, कोरोनामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाला आहे. या निमित्तानं आज जागतिक पर्यावरण दिन असल्याने या ठिकाणी झाडं लावायचा कार्यक्रम या भवानीपेठ आणि जोडवापेठ परिसरामध्ये घेण्यात आलेला आहे. आता यापुढे आत्ताच आम्हाला पांडेसाहेबांनी सांगितले, आयुक्त साहेबांनी सांगितले की बाबा आज कमीत कमी एक 8-10 हजार झाडं लावायचं त्यांचं मानस आहे. या सर्वीकडे सोलापूर शहरात आज जेवढे लागतील ते लागतील, परंतु या ज्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने या पर्यावरण दिनानिमित्ताने जेवढं सोलापूर शहरात महाराष्ट्रात देशात झाडं लावता येईल तेवढं लावावं, कारण जेणेकरून या ऑक्सिजन या देशात आणि राज्यात आणि शहरात कमी पडू नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी झाडं लावायचं काम करावं असं सर्वांना कळकळीची विनंती करतो. परंतु झाड लावल्यावर आजूबाजू ज्या परिसरामध्ये झाडं लावण्यात आलेलं आहे त्या परिसरातील सर्व नागरिकांनी, माता बंधू भगिनींनी त्याला पाणी घालायचं काम करावं, जेणेकरून झाड उंच होऊन चांगल्या पद्धतीने वाढावं किंवा जळून जाऊ नये याची दक्षता आजूबाजूच्या लोकांनी घ्यावं असं विनंती करतो. या कार्यक्रमाला शहर उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, चंद्रकांत तापडिया, लक्ष्मीकांत गड्डम, चंद्रकांत मुंडे, मनोज पाटील आदींची उपस्थिती होती.